पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेला निंबज नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. निंबज नगर मधील अनेक सोसायट्यांमध्ये हे पुराचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे इथले पुणेकर आता त्रस्त झालेले आहेत. पुण्यातील 3 ते 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील अनेक सोसायट्या ज्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यातील जी निंबजनगर सोसायटी आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरं तर नागरिकांची वसाहत आहे, अनेक नागरिक या ठिकाणी अडकलेले आहेत, तर अनेकांची दुचाकी चारचाकी वाहनं जी आहेत ती या परिसरामध्ये आहेत. NDRF च्या मदतीने अनेक जणांना बाहेर काढण्यात येत आहे. जवळपास गेले 8 ते 10 तासाहून जास्त काळ या ठिकाणी पाऊस सुरू असल्यामुळे साजिकच या ठिकाणची चारचाकी दुचाकी वाहनं जे आहेत ते यामध्ये अडकलेले आहेत. NDRF कडून या ठिकाणच्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. अनेक नागरिक आहेत जे या ठिकाणी अडकलेले आहेत आणि त्यांना प्रशासनाकडून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जातोय. पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जातोय. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पवना धरण क्षेत्रामध्ये सुद्धा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे आणि शहरामध्ये सुद्धा आपण पाहतोय अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सिंहगड रस्त्यावर असलेल्या निंबज नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. निंबज नगर मधील अनेक सोसायट्यांमध्ये या पुराचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे आता पुणेकर त्रस्त झालेले आहेत. खरं तर लहान मुलं आहेत, अनेक जण या ठिकाणी अडकलेले आहेत. काय पावसाची परत दादा प्लीज आत्ता नका काही विचारू, झाले ऑलरेडी. काकू किती वेळ झाला अडकले? आम्ही अर्धा तास झाला. आता पाऊस आहे ते चालूच आहे जोरात, पण पाणी ओसरले आता बऱ्यापैकी. पाणी ओसरलं असलं तरी अनेक जण आत अडकल्यामुळे NDRFच्या मदतीने बाहेर अनेक जणांना काढण्यात येत आहे. अनेक फायर ब्रिगेड असेल, NDRF असेल, सगळे एकत्रित या ठिकाणी काम करत आहेत आणि एकूणच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी असल्यामुळे नागरिकांना बाहेर काढण्यासाठी NDRF असेल, अग्निशमन दलाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. पुण्यातील एकता नगर आणि निंबज नगर मध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय. इथे नागरिक अडकले आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्याचं हे सध्या सर्च ऑपरेशन सुद्धा राबवलं जात आहे. पुणेकर काहीसे त्रस्त झालेले आहेत, काही धास्तावलेले आहेत असं चित्र पुण्यामध्ये बघायला मिळत आहे.